प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा आहे। पाडधी तालुका धरणगाव येथील एका तरुणीने गावातीलच तरुणासोबत प्रेमविवाह केल्यानंतर 2 दिवसातच तिचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळून आल्याने खळबळ उडाली आहे। सासरच्या मंडळीने तिचा घातपात केल्याचा आरोप माहेरच्यांनी करत आरोपींना अटक होईल तोवर मृतदेह न स्वीकारण्याचा पवित्रा घेतला आहे। याबाबत वृत्त असे की ही तरुणी 6 डिसेंबर 2020 पासून बेपत्ता झाली होती। दत्त जयंतीच्या दिवशी ती पाडधी गावातीलच प्रशांत पाटील या तरुणासोबत विवाह करून परतली। तिने प्रशांत सोबत प्रेमविवाह केला होता। दरम्यान या घटनेला 2 दिवस होत नाही तोच आज सकाळी आरतीच्या आईला काही तरुणांनी त्यांच्या मुलीचा मृत्यू झाल्याची माहिती दिली। यानुसार त्यांनी सायलीच्या सासरी जाऊन पाहणी केली असता तिचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळून आला। ज्या दिवशी ते घरातून गेले ना त्या दिवशी सुद्धा त्यांच्या घरात पार्टी होती, त्याचे मित्र पण हजर होते तिथं। आणि काल पण अशी घटना घडली ना, तर काल पण 31 डिसेंबरची पार्टी होती आणि तिथं त्याचे मित्र तिथं सोबत होते त्याच्या आल्या तिथं। म्हणजे मित्रांनी घात केला असं? हो, बलात्कारच केलेला आहे 100%। तुम्हाला काय केव्हा कळलं? आम्हाला सकाळी सर्व झाल्यावर त्याचा मित्र घरी आला होता घ्यायला। मला मी गेल्यानंतर तिथं त्याचे वडील बाहेर होते, तो मधल्या रूम मध्ये झोपलेला होता आणि मुलगी मागच्या रूम मध्ये पलंगावर पडलेली होती। मी तिला बघितलं, उघडी होती ती पूर्ण, आणि बघितल्यानंतर मी तिला तिच्या अंगावर टॉप पण घातला, लोक ये जा करत होते। पाळधी येथील एक मुलगी वय अंदाजे 23 वर्षे, तसेच मुलगा प्रशांत विजयसिंग पाटील, त्या मुलीने त्या मुलाशी प्रेमविवाह केलेला होता। त्या मुलाच्या घरामध्ये ती मुलगी ही मयत अवस्थेत मिळून आलेली आहे, तसेच तो मुलगा भी बेशुद्ध मिळून आलेला होता। मुलाला दवाखान्यामध्ये ॲडमिट केलेला आहे। सदर मुलीचं माननीय वैद्यकीय अधिकारी यांनी पोस्टमार्टम केलेलं आहे। पोस्टमार्टम नंतर गुन्हा दाखल करून आम्ही पुढील कारवाई करीत आहोत। मुलीच्या नातेवाईकांनी असा आरोप केलेला आहे की ती नग्न अवस्थेत सापडलेली आहे, सामूहिक बलात्कार करून तिच्यावरती मग खून करण्यात आलेला आहे, नक्की काय समोर आलं? हा, ज्याप्रमाणे तपासात निष्पन्न होईल आणि जे घटनास्थळाचे पुरावे आहे त्याप्रमाणे पुढील कारवाई करण्यात येईल। हा, असं मला माहिती मिळाली आहे, पण काय तपासात निष्पन्न होईल त्याप्रमाणे पुढील कारवाई करण्यात येईल। पोस्टमार्टम झाल्यानंतर जे मुलीचे वडील आहेत ते गुन्हा दाखल करणार आहे, त्याची तजवीज ठेवलेली आहे। सासरच्या मंडळींनी घातपात करून तिला मारून टाकल्याचा आरोप माहेरच्यांनी केला आहे। आरती विजय भोसले हिचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात आणला आहे, मात्र जोवर आरोपींना अटक होत नाही तोवर आपण मृतदेह स्वीकारणार नसल्याचा पवित्रा तिच्या माहेरच्यांनी घेतला आहे। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत गौरी, इंडिया अपटॉक न्यूज, मराठी।